मतदान केंद्रावरील बूथ उभारलेल्या व्यक्तीला पोलिसांकडून विचारणा करताना त्याने निरीक्षक असल्याचं सांगितलं. ओळखपत्र तपासणी केली असता सदरचा प्रकार खोटा असल्याचं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. वसंतराव नाईक हायस्कूल लष्कर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आलाय. अल्ताफ लतीफ शेख वयवर्ष 45 असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी महिला फौजदार संजीवनी भट्टे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी सर्वत्र सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होती. 11:30 सुमारास लष्कर परिसरातील वसंतराव नाईक हायस्कूल येथे बंदोबस्तासाठी महिला फौजदार संजीवनी भट्टे या कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी मतदान केंद्रावर उभ्या असलेल्या नमूद व्यक्तीला भट्टे यांनी विचारणा केली असता त्यांनी निरीक्षक असल्याचं सांगत गळ्यातील महाराष्ट्र शासनाचं आय कार्ड ओझरतं दाखवलं. यावेळी खातर जमा करण्यासाठी फौजदार भट्टे यांनी पुन्हा विचारणा केल्यानंतर मी प्रिसाइडिंग ऑफिसर असं सांगितलं. प्रत्यक्ष त्याचा आय डी कार्ड तपासलं असता ते महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचं असल्याचं दिसून आलं. बूथ क्रमांक 189 येथील प्रिसाइडिंग ऑफिसर महादेव लंगाडे यांच्याकडे खात्री केली असता सदर व्यक्ती कोणत्याही मतदान केंद्रावर बूथवर प्रिसाइडिंग ऑफिसर व निरीक्षक नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार नमूद व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय. अधिक तपास हवालदार देडे हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.